तर सांगली मिरज आणि कुपवाड शहर नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी देखील मतदान सुरू आहे. सकाळी 7:30 वाजता मतदानाला सुरुवात झाली आहे. सकाळी 11:30 वाजेपर्यंत 18% मतदान झालं आहे. शहरात 1544 मतदान केंद्र आहेत. मतदानासाठी 2121 मतदान यंत्र शहरामध्ये लावण्यात आली आहेत. 4,24,000 मतदारांना लोकशाहीतला अत्यंत महत्त्वाचा अधिकार बजावण्याची संधी आहे. मतदारांच्या स्वागतासाठी मतदान केंद्रांवर रांगोळ्या काढण्यात आल्या आहेत. काही मतदान केंद्रांवर सकाळी सनईचे सूर देखील ऐकू आले. निवडणूक कामासाठी 3060 कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. निवडणुकीत 78 जागांसाठी 451 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी विरोधात भाजप अशी लढत अनेक ठिकाणी होतीये. तर शिवसेना, अपक्ष विकास महाआघाडी, स्वाभिमानी आघाडी, सुधार समिती आणि MIM यांनी मोठं आव्हान निर्माण केलं आहे. महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विश्वजित कदम यांची प्रतिष्ठा इथं पणाला लागली आहे. ही सर्व मतदान केंद्र जी 544 आम्ही तयार केलेली आहेत, ती सर्व आदर्श करण्याच्या हेतून आणि सर्व मतदारांचं स्वागत करण्याच्या हेतून आम्ही पूर्ण सजवलेली आहे. अनेक ठिकाणी रांगोळ्या घातलेल्या आहेत, अनेक ठिकाणी सनईचे सुद्धा वाजत आहे. ही अनेक लोकांनी, आमच्या मतदारांनी याला उत्स्फूर्त प्रतिसादही दिलेला आणि सकाळी मतदान व्यवस्थित योग्यरित्या सुरू असा नक्की दिसतो आहे, सातत्यानं फिरतो आहे. त्याच्यामुळे शहरामध्ये मतदार ह्या गोष्टीचं अप्रूपही आहे लोकांना की हे मतदान केंद्र कसं सजवलं आहे, त्यामुळे फार उत्साह दिसतो आहे. अगदी स्टाफ जो आहे तो एकदम सगळ्यांना सृजनशीलतेनं वागवतं. आत गेल्यावर फार सोपी प्रोसेस होती आणि काही अडचण आली नाही आणि मला खूप आनंद आहे की आज लवकरात लवकर करा, जेवढं मतदान होईल आपल्या घरातले जेवढेही असतील त्यांनासुद्धा मतदान करण्यासाठी आग्रह द्या आणि सगळ्यांनी मतदान जरूर करावं.